गेल्या काही वर्षांपासून परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा पावसाचं प्रमाण कमी होऊ लागले, त्यामुळे जिल्ह्यात सातत्याने नापिकी होऊ लागल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय. कुणी केळीच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवतोय, तर कुणी 2 एकर सोयाबीनवर वखर फिरवलाय. पावसाअभावी परभणी जिल्ह्यात हे चित्र निर्माण झालंय. दरवर्षी 774 मिलीमीटर पडणारा पाऊस यंदा 482 मिलीमीटरवरच येऊन ठेपलाय. हा पाऊस सरासरीच्या केवळ 62% इतकाच झाला. जिल्ह्यातील 9 तालुक्यांपैकी 8 तालुक्यात सरासरी पावसाच्या 66% कमी पाऊस झालाय. पावसाअभावी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली पिकं उद्ध्वस्त करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीये. बी वगैरे भरले नाही पावसामुळे, कमी पावसामुळे. तर सरकारची एवढीच, सरकारकडे आमची एवढीच विनंती आहे की कडकडीनं की आम्हाला पीक विमा वगैरे जाहीर करावं आणि परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त करावं. अत्यल्प पावसामुळे धरणाची पाणी पातळी खालावलीये. येलदरी प्रकल्पात 9.45%, सिद्धेश्वर धरणात 24.65%, निम्न दुधणा प्रकल्पात 23.79%, जायकवाडी प्रकल्पात 43.49% आणि झरी प्रकल्पात 76% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतीये. तर पीक पद्धतीत बदल आणि योग्य पाणी वापराचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. कापूस असेल, तूर असेल, उडद असेल, मूग असेल, हे पिकं आता करमू लागलेले आहेत आणि उत्पादन सुद्धा आता काही येणार नाही, म्हणून अशा प्रकारचा एक दुष्काळ जाहीर करावा. आणि हा दुष्काळ या वर्षी पहिल्यांदा नाही तर गेल्या सातत्यानं 4 वर्षामध्ये हे तिसरा दुष्काळ आहे. माझी अशी विनंती राहील सर्व शेतकऱ्यांना की पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाणी आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याच्यानुसार आपण पिकाचं नियोजन करावं. जर जास्त पाणी, कमी पाणी असेल तर आपल्याला जास्त पाणी घेणारे जे पिकं आहेत किंवा लांब जास्त कालावधीचे जे पिकं आहेत ते घेणे टाळावे. आता परतीच्या पावसाची आशा धूसर झाली असून पाणी टंचाईच्या झळा परभणीकरांना सोसाव्या लागणार आहेत. त्यामुळे मायबाप सरकारनं दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागलीय. गजानन देशमुख, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी.